सराफी विक्रेत्यांसाठी एक महत्वाचा कायदा लागू झाला असून देशातल्या दोनशे छप्पन्न शहरांमध्ये विना हॉलमार्क सोन्याचे दागिने म्हणजे नॉन हॉलमार्क गोल्ड विकल्यास कारवाई करण्यात येणार आहे तसंच हॉलमार्क केलेले दागिने फक्त नोंदणीकृत ज्वेलर्सद्वारेच विकता येतील असंही केंद्र शासनानं स्पष्ट केलंय सोनं खरेदी करणं हा भारतीयांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे विशेषतः सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी विक्री होते त्यामुळे सोनं हे खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाकडून वेळोवेळी विविध प्रकारच्या उपाययोजना अवलंबल्या जातात सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंग असणं बंधनकारक करण्यात आलंय गोल्ड हॉलमार्किंग हे धातूचं शुद्धता प्रमाणपत्र आहे त्यामुळे ग्राहकांनी हॉलमार्किंग असलेले दागिनेच खरेदी करावेत असा सल्ला शासनानं दिवाळीच्या काळात दिला होता तसंच देशात एक जुलै दोन हजार एकवीसपासून सहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड लागू करण्यात आला त्यानंतर तेवीस जून दोन हजार एकवीसपासून पासून देशातील दोनशे छप्पन्न जिल्ह्यांमध्ये चौदा अठरा आणि बावीस कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलंय या दोनशे छप्पन्न जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक हॉलमार्किंग केंद्र आहे त्या ठिकाणी दागिन्याची शुद्धता तपासून घ्यावी त्याचप्रमाणे सोने विक्रीच्या व्यवसायातील कोणताही उत्पादक आयातदार घाऊक विक्रेता वितरक किंवा किरकोळ विक्रेता यांना बी आय एसमध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे जुन्या दागिन्यांचे हॉलमार्क नोंद करण्यासाठी केंद्र सरकारनं तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती आता याचा अवधी संपल्यानं एक डिसेंबरपासून कारवाई करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे त्यानुसार चौदा अठरा किंवा बावीस कॅरेट सोन्याचे दागिने एस हॉलमार्किंगशिवाय विकल्यास ज्वेलर्सला वस्तूच्या किंमतीचा पाचपट दंड किंवा एक वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो त्यामुळे बावीस हॉलमार्क असणं ही सरकारी गॅरंटी असून ग्राहकांनी सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क चिन्ह आहे का नाही याची तपासणी करूनच खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलंय